बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. H3N2 विषाणू संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. सर्वच आरोग्य यंत्रणांनी H3N2 विषाणूवरती लक्ष केंद्रित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. ठाणे, मुंबई, पुणे या भागात जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याचं आवाहन सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी केलंय. तसंच राज्यात अद्यापही कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत विशाल पाटील. विशाल, H3N2 विषाणू संदर्भात महत्वाची बैठक पार पडली, काय सविस्तर? राखी, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य अधिकारी यांच्यासोबत एक तातडीची बैठक घेतली आणि H3N2 या विषाणूबाबत त्यांनी आढावा घेतलेला आहे. त्यांनी साधारणतः मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांच्या बाबतीत अधिक लक्ष ठेवण्याचे निर्देश जे आहेत ते आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचसोबत सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचे निर्बंध जे आहेत हे राज्यात लागू करण्यात आलेले नाहीत, मात्र आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश सुद्धा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत. खरं तर ही बैठक 1 ते 1.5 तास पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये या विषाणूच्या बाबतीत गांभीर्याने चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना त्याबाबतीत निर्देश जे आहेत हे देण्यात आलेले आहेत. मात्र सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचे निर्बंध राज्यात लागू करण्यात येणार नाहीत अशी माहिती सुद्धा त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या. नागपूरसह विदर्भात 15 मार्च ते 18 मार्चच्या काळात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामं लवकर आटपावी अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येत हा लॉंग मार्च काढलाय. नाशिकमध्ये एकत्र जमून हा मोर्चा मार्गस्थ झालाय. हिंगोलीमध्ये औंढा नागरात इथं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं प्रतिकात्मक गळफास आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी 18,000 रुपये द्यावा, कापसाला प्रति क्विंटल 13,000 रुपये हमीभाव द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. सिलेंडरच्या दरात वाढ आणि अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करत बीडच्या आंबेजोगाई इथल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी महिलांनी चुलीवर भाकरी भाजून आणि गॅसला हार घालून संताप व्यक्त केला. नागपूरच्या समाज कल्याण कार्यालयासमोर आंबेडकरी विचार मंचचे आंदोलन करत अधिकाऱ्यांच्या पोस्टर समोर चिल्लर पैसे टाकत घोषणाबाजी करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाकडून ठराविक शाळांना अनुदान देण्यात येत नसून त्यांच्यावरती अन्याय होत असल्याचं सांगत हे हा निषेध करण्यात आला. तहसीलदारांच्या ग्रेड पे वाढीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेनं धरणे आंदोलन केलं. 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तहसीलदारांच्या मागण्यांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही, यामुळे धरणे आंदोलन करण्यात आलं. तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचे ग्रेड पे वाढवण्याच्या मागणीसाठी राज्य तहसीलदार संघटनेच्या वतीनं सामूहिक रजा आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सामान्य माणसांची दैनंदिन कामं खोळंबली असून तहसील कार्यालय ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये किसान मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं. योग्य दर मिळत नसलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावरती फेकून निषेध व्यक्त केला. सरकारनं अनुदान जाहीर न करता कांद्यासह इतर पिकांना सुद्धा हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सोलापुरातील शेतकऱ्यांनी सरकारकडे ही मागणी केली. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. यावेळी गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. मोर्चामध्ये केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करा तसंच सरकारच्या मेस्मा दडपशाहीच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी टरबूज आंदोलन केलं. सुरक्षिततेची हमी देणारी जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. नायब तहसीलदारांना ग्रेड पे 4,300 रुपये मिळतोय तर ग्रेड पे राजपत्रित वर्ग 2 पदाच्या इतका मिळावा या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी सामूहिक रजेवरती जाऊन धरणे आंदोलन केलं. तहसीलदारांच्या रजेमुळे सामान्यांची मात्र कामं रखडली. दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय, पण हा दावा फोल आहे असं कारखान्याचे सभासद म्हणाले आहेत.
गोंदिया शहरात भूमिगत गटार योजनेच्या नालीमध्ये कामावरील मजूर खड्ड्यात पडून मजुराचा मृत्यू झाला. जोपर्यंत मृत मजुराच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये मोबदल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका मृतकाच्या कुटुंबियांनी घेतली. बोदवड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून एका कुत्र्यानं घराबाहेर खेळत असलेल्या लहान बालकाचा चावा घेतलाय. त्यामुळे बोदवड नगर पंचायतीनं या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी बोदवडकरांनी केली. गुन्हेगार अनेक वेळा पोलीस तपासात गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल हस्तगत न करता आल्यानं निर्दोष सुटतात. हाच मुद्देमाल गहाळ होऊ नये म्हणून धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलिसांनी चक्क ई फायलिंग रूम बनवली आहे. मुद्देमालासाठी स्वतंत्र रूम बनवणारे ढोकी पोलीस स्टेशन राज्यातील पहिलं पोलीस स्टेशन ठरलंय. मनमाड नगर परिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत जुनाट आणि धोकादायक झाली असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे. मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावं यासाठी मिरज तालुक्यातल्या समटोळी इथल्या जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचं रूप देण्यात आलंय. मुख्याध्यापक कृष्णनाथ पाटोळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेला शैक्षणिक राजवाड्याचं रूप देण्यात आलं. देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळा पार पडल्यानंतर आता सोहळा समाप्ती सोहळा सुरू झालाय. संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू संस्थांचे विश्वस्त संजय मोरे यांनी नांदूर्कीच्या वृक्षाला बांधलेली हंडी फोडली. संत तुकाराम महाराजांच्या बीजसोहळ्यासाठी लाखो भाविक देहू दाखल झाले होते. पंचमीच्या दुसऱ्या दिवशी वैकुंठ स्थान मंदिरात तुकोबारा यांच्या पादुकांची विधिवत पूजा करून वारकरी आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. रंगपंचमीचा शेवईचा महाप्रसाद झाल्यानंतर देहूतल्या संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरातून पालखी पादुकांचं वैकुंठ गमन मंदिरात पूजन झालं. मुख्य सभामंडपात पालखी पादुका विसावल्यानंतर भाविक भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. संत एकनाथ महाराजांची एकनाथ षष्ठी पंढरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सोहळ्यासाठी पंढरीतील हजारो भाविक उपस्थित होते. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. मुक्तानगर तालुक्यातल्या पुरा काकोडा इथे खंडोबा मंदिरात नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला. जय मल्हारचा जयघोष करत सुरू आहे. यामध्ये संपूर्ण शहरातून भक्तिमय वातावरणात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. पुण्यात सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी कबूतर पारव्यांना खायला देणाऱ्या पक्षीप्रेमींवरती दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. कबूतर पारव्यांची संख्या वाढल्यानं आजार वाढत असल्यानं पालिकेनं हा निर्णय घेतला. राज्यातील तहसीलदार संघटनेकडून नागपुरात सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं. तहसीलदार या पदाला इतर विभागातील समकक्ष पदापेक्षा कमी वेतन दिलं जात असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या पार्श्वभूमीवरती भुसावळ तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामं खोळंबली. पनवेल महापालिकेच्या करप्रणाली विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावरती उतरली. पनवेलकरांवरती दुहेरी मालमत्ता कराचा बोजा पडत असल्यानं महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. नवऱ्याच्या रजेसाठी बायकोनं आंदोलन केल्याची घटना सांगलीतल्या आटपाडी एसटी डेपोमध्ये घडली आहे. या महिलेनं आगार प्रमुखांच्या केबिन बाहेर अंथरून टाकून आंदोलन केलं. सोलापुरात रंगपंचमी साजरी करताना पिस्तूल हातात घेऊन रील्स बनवणं एका माजी नगरसेवकाच्या मुलाला चांगलंच महागात पडलं. बुलेट चालवत पिस्तूल हातात घेऊन व्हिडिओ बनवल्याप्रकरणी माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मुलाविरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुलडाण्यातल्या शेगावमध्ये हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं. माटेगावामध्ये केंद्र सुरू करण्यात आलं असून शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यामध्ये हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मालेगाव मनमाडसह अनेक भागांमध्ये गहू हरभरा काढणीला वेग आला. मात्र काढणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी जास्त पैसे देऊन मशीनद्वारे काढणी करतायत. जालन्यातल्या सेवली इथल्या परीक्षा केंद्रावरती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कॉपी करू न दिल्यास जीवे फाडण्याची धमकी इथल्या शिक्षकांना देण्यात आली होती. न्यूज आणि लोकमत नई बातमी दाखवताच परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांनी गहू काढणीला सुरुवात केली. याचाच फायदा इथे हार्वेस्टर चालकांनी घेतलाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय.
भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कोबी पिकावरती रोटावेटर फिरवला. कोबीला योग्य भाव मिळत नसल्यानं लागवडीचा खर्च सुद्धा वसूल होत नाहीये. त्यामुळे जाम इथले शेतकरी जगदीश कोरडे यांनी 6 एकरातल्या पिकावरती रोटावेटर फिरवला. जालन्यातल्या सावरगाव हडप इथे 2 एकरातल्या हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी विष्णू शिंदे यांनी केली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा रिसोर्ट मालेगाव मंगरुळपीर मध्ये तुरीच्या दरात घसरण झाली. तुरीचा दर तब्बल 600 ते 900 रुपयांनी कमी होऊन प्रति क्विंटल 7600 ते 7900 रुपयांवरती पोहोचले. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. समृद्धी महामार्गावरती सुरू झालेली पहिली नागपूर शिर्डी बस सेवा स्थगित करण्यात आली. पुरेशी प्रवासी संख्या मिळत नसल्यानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या बस सेवेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अमरावती सायबर पोलीस पथकाकडून सोशल मीडियावरती करडी नजर ठेवली जाते. पोलिसांनी 500+ आक्षेपार्ह पोस्ट हटवले असून या प्रकरणी 50 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. अहमदनगरच्या शेवगावमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही तरुणांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं शेवगावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याच्याच निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली. त्यावेळी सर्व पक्षीयांकडून शहरात मोर्चा काढण्यात आला. खारघरमधल्या सेंटर पार्क परिसरात सिडकोच्या मोकळ्या जागेवरती पालिकेकडून अनधिकृत कचरा टाकला जातो. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे अनधिकृत कचरा डेपोची विल्हेवाट न लावल्यास आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. सांगलीच्या कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी वसंतदादा कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टलीवरती बंदी घालण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं याबाबत आदेश जारी केला असून वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे सुद्धा आदेश दिले. अकोला अकोट महामार्गावरील पूर्णा नदीवरती गांधीग्राम गावाजवळ पूल 18 मार्चपासून खुला केला जाणार आहे. केवळ 4-चाकी वाहनांसाठी पूल खुला केला जाणार असून यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावरून आमदार वैभव नाईक यांना हटवण्यात आलं. वैभव नाईक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्यानं त्यांना पदावरून हटवल्याचं बोललं जात आहे. मात्र वैभव नाईकांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. ईडीनं तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर तब्बल 52 तासांनी हसन मुश्रीफ थेट कागलमध्ये दाखल झाले. त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र ते वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार असल्याची माहिती मिळते. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. छत्रपती संभाजीनगर मधल्या बाबुळगाव खुर्द इथे ऊसाच्या शेतात बिबट्याचे 2 बछडे आढळून आले. या बछड्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून या पिल्लांच्या आईचा शोध घेतला जातोय. शिरूरच्या केंदूरमध्ये कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या शर्यतींमध्ये शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. बैलगाड्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी शर्यतप्रेमींनी गर्दी केली.